नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 10वी दिवस 35वा बघतोय आपण गणिताचा सेतू अभ्यासक्रमाचा खूप इंपॉर्टेंट व्हिडिओ। मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरच्या सर्व व्हिडिओ पाहू शकताय। वळूयात मूळ मुद्द्याकडे। दिवस 35वा पहिला प्रश्न आहे, स्वाध्याय आपण बघतोय। मित्रांनो, पहिला दिलाय प्रश्न की एका वर्तुळाच्या त्रिज्या, या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की योग्य पर्याय निवडायचा आहे। योग्य पर्याय निवडायला दोन प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 3 सेमी आहे, तर जीवेची लांबी काढा। या ठिकाणी बघा, एक वर्तुळ अशा प्रकारे आहे, या वर्तुळाचा समजा हा ओ केंद्रबिंदू आहे। काय दिलंय की वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, आर बरोबर 5 सेंटीमीटर, त्याच्या एका जीवेचे केंद्रापासून अंतर, याची एक जीवा आहे, त्या एका जीवेचं समजा ही ए बी ही जीवा आहे आणि या जीवेचं केंद्रापासून अंतर, हा जो केंद्र आहे तिथून हे जे अंतर आहे जीवेचं ते आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेलं आहे। ओके, तर आपल्याला सांगितलं की जीवा म्हणजे ही जी जीवा ए बी आहे तिची लांबी आपल्याला काढायची। आता हिची लांबी आपण कशी काढायची, आता याला समजा इथं पी नाव देऊ। एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला त्रिज्या 5 आहे म्हणजे ही एओ जी त्रिज्या आहे ना तिला आपण 5 सेंटीमीटर बघायचं म्हणायचं किंवा 5 सेंटीमीटर किलोमीटर काय असेल ते। आता या ठिकाणी लक्षात घ्या, मागच्या वर्षी आपण एक गुणधर्म पाहिला, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे तुमचा इथं ए पी आणि पी बी हे दोन समान भाग होणार। आपल्याला काढायचे जीवा, जीवा म्हणजे ए पी काढा ए बी काढायचे मला, पण ए बी काढण्याच्या अगोदर मी ए पी काढेल। ओके, ए बी काढण्याच्या अगोदर मी ए पी काढेल, एकच मिनिट जरा लाईट आपण हे करू। ओके, तर ए बी काढण्याच्या अगोदर मी ए पी काढेल आणि ए पी च्या दुप्पट ए बी असणार आहे। ओके, मग आता आपण लागूयात कामाला, आपण अगोदर ए पी काढू। मग ए पी काढण्यासाठी हा जो त्रिकोण आहे ओ पी ए हा काटकोन त्रिकोण आहे, मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की काटकोन त्रिकोण ओ पी ए मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये काय पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही ए पी काढाल। बघा, ओ ए चा वर्ग बरोबर ओ पी वर्ग अधिक ए पी चा वर्ग, ओ ए चा वर्ग बरोबर ओ पी चा वर्ग अधिक ए पी चा वर्ग। ओ पी आपल्याकडे काय आहे, ओ पी आपल्याकडे 3 आहे, 3 वर्ग, ओ ए किती 5 आहे, 5 वर्ग अधिक ए पी चा वर्ग आपल्या जागेवर, 5 वर्ग 25 बरोबर 3 वर्ग 9 अधिक ए पी वर्ग आपल्या जागेवर, 9 अधिक इकडे आले वजा 25 वजा 9 बरोबर ए पी चा वर्ग, मग ए पी चा वर्ग बरोबर 25 आतून 9 गेले किती राहिले 16, मग ए पी चा वर्ग 16, मग ए पी किती 16 वर्गमूळ 4, ए पी 4 आलं, मग ए बी किती, ए बी किती 4 डबल 8 असणार ना, ही 4 आणि ही 4 8, ए बी 8 म्हणजे वर्तुळाची जीवा किती झाली तुमच्या 8 झाली, ही जी जीवा आहे ना तिचीच लांबी विचारलेली ती 8 सेमी झाली। म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो। ओके, पुढच्या दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जर वळलो, दुसरा प्रश्न काय दिलाय की वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब टिंब टिंबस दुभागतो, कोणाला दुभागतो, त्रिज्येला, जीवेला, व्यासाला का परिघाला। बघा मित्रांनो, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेलाच दुभागणार आहे, त्याच्यामुळे इथं जीवेला दुभागतो, हा ऑप्शन जो आहे तो एकदम करेक्ट आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे दोन प्रश्न झाले, तर आपण काय करू मूळ मुद्द्याकडे येऊयात, प्रश्न क्रमांक दुसरा ज्यामध्ये 3 प्रश्न आहेत, याचा जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घ्या, मी थोडासा बाजूला झालेलो आहे। ओके, यस, तर पुढचा प्रश्न आपण बघूयात, प्रश्न क्रमांक दुसरा ज्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे, तीनही प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो। तर प्लीज जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेत, बरेचसे विद्यार्थी नवीन दिसतात मला आज, तर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे खूप उपयोगाचा आहे। 10वीच्या बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असतो। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे दुसऱ्यातला, केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी ची लांबी 15 आहे, जर पी क्यू लंब ए बी तर डिस्टन्स लेंथ ऑफ क्यू बी किती। आकृतीच काढा ना डायरेक्ट, हा समजा एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचा जर आपण विचार केला, या वर्तुळाचा बघा पी केंद्र असलेल्या वर्तुळात, वर्तुळाचा केंद्रबिंदू पी आहे, वर्तुळाच्या जीवा ए बी ची लांबी 15 आहे, बरं का, ही जीवा ए बी म्हणा इथं तिची लांबी 15 आहे, बरं का, ए बी बरोबर किती 15 सेंटीमीटर किलोमीटर काय असेल ते असेल। ओके, आता इथं दिलं पी क्यू लंब ए बी, पी पासून इथं क्यू वरती असा ए बी लंब आहे, पी क्यू लंब ए बी,
तर आपल्याला काय विचारलंय की बाबा लेंथ ऑफ क्यूबी काढा. आता क्यूबी किती असणार आहे, लेंथ ऑफ क्यूबी बघा. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता इथं काय, हे दोन समान भाग होणार आहे. जर तुमचा ए बी 15 तर क्यूबी का असणार आहे, ए बी च्या निम्मे असणार आहे. बरं का, क्यूबी बरोबर 1/2 ए बी आपण म्हणू शकतो, 1/2 ए बी, कारण ती ए बी च्या निम्मे असणार आहे. कारण काय बाबा, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब असं लिहायचं, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर काढलेला लंब, लंब जीवेला काय करतो, नमस्कार करतो नाही, दुभागतो. काढलेला लंब, लंबी झाले, लंब जीवेस दुभागतो, जीवेस दुभागतो. ओके, दुभागतो, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. ठीक आहे, मग आता देअरफॉर लेंथ ऑफ क्यूब ए इज इक्वल टू 1/2 ए बी. किती रे बाबा, माझ्याकडे ए बी 15 आहे. ओके, कारण ए बी ची लांबी 15 दिलेली आहे, 1/2 × 15. मग 15 × 1 किती, 15/2. 15 निम्मे किती, 7.5 सेमी. आपल्याकडे क्यूबी किती आली, 7.5 सेमी. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे सोडवू शकतो, एकदम सिंपल आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाहीये. स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण मी आता लगेच इथंच दुसरा जो प्रश्न आहे तो सोडवायचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न तर आपला झाला आहे, आता या ठिकाणी दुसरा आणि तिसरा प्रश्न बघूयात. ओके, यस, आता मी हे रफ करतो. यस, तर खूपच इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे आपलं, सेतू अभ्यासक्रमाचा हा 35वा दिवस. अजून 10 दिवस आपले बाकी आहेत. ओके, 10 दिवस झाले की म्हणजे आपले 45 दिवस संपतील. मग आपण रेग्युलर आपला व्हिडिओ जे आहे ते आपण अपलोड करायला सुरुवात करणार आहोत. दुसरा प्रश्न काय बघा, एका वर्तुळाचे केंद्र पी असून, वर्तुळ काढा, त्या वर्तुळाचे केंद्र जे आहे ते पी आहे. समजा इथं केंद्र आहे आपल्याकडे पी, वर्तुळाचे जे केंद्र आहे ते पी असून, कुठे गेलं, वर्तुळाचे केंद्र पी असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. या वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 10 सेमी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, पुढं काय दिलंय, जर त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी, एक जीवा आहे समजा, इथं जीवा, तिला नाव आपण देऊ ए बी. बरं का, जीवा ए बी बरोबर किती, 12 सेमी आपण म्हणू, 12 सेमी. ओके, तिच्या एका जीवेची लांबी 12 आहे, समजा जीवा ए बी 12 आहे, तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल, म्हणजे ती जीवा केंद्रापासून, ही जीवा आणि हे केंद्र यांच्यातलं अंतर, म्हणजे समजा इथं पी टी आपल्याला हे अंतर काढायचं किती असणार आहे. ए बी दिले 12 आणि वर्तुळाची जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे आपली ए पी जी आहे ती वर्तुळाची त्रिज्या असणार, ती आपल्याकडे 10 सेमी आहे. ओके, तर आपल्याला सांगितलं की पी टी हे अंतर काढा, म्हणजे वर्तुळाची ती जीवा आहे ती केंद्रापासून किती अंतरावर असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर हे काढणं एकदम सिंपल आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही आहे. आपण काय करू, अगोदर एक काम करूयात, अगोदर आपण इथं ए बी जो आपल्याला 12 दिला आहे त्याचे दोन भाग इथं ए टी आणि टी बी होणार. मग आपण अगोदर ए टी काढून घेऊ. ए टी काढला की आपल्याला काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरून पी टी काढता येईल. ओके, फक्त इथं आपण लिहूयात की आकृतीत, आकृतीमध्ये डिटेल्समध्ये लिहायचा प्रयत्न करू. पी टी लंब ए बी, पी टी आणि ए बी एकमेकांना लंब आहे आणि आपल्याला माहिती आहे केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर का, हा गुणधर्म आहे महत्त्वाचा, काढलेला लंब जीवेला काय करतो, काढलेला लंब जीवेस दुभागतो, जीवेस दुभागतो, म्हणजे जीवेचे दोन भाग करतो, दुभागतो. ठीक आहे, मग तो दुभागत असल्यामुळे म्हणून आपण काय म्हणणार, ए टी जो आहे तो काय असणार आहे, 1/2 ए बी, ए बीचा निम्मा. ओके, 1/2 आपल्याकडे ए बी किती रे बाबा, ए बी जी आहे ती 12 दिले आणि 12 निम्मे 6, म्हणजे ए टी बरोबर आपल्याकडे किती आलं, 6 सेमी. आता ए टी आलं, आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला ही जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे पी टी काढायचं आहे. आता ही ए टी 6 आली, मग आता काटकोन त्रिकोण पी टी एचा विचार करू, पायथागोरसचं प्रमेय वापरू आणि पी टी काढू. मग आता इथं लिहायचं काटकोन त्रिकोण पी टी एमध्ये, मागच्या वेळेस आपण पाहिलंय पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं आपण या ठिकाणी लिहिणार. पागो लिहिलं मी शॉर्टकटमध्ये, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. माझ्याकडे जागा आणि वेळ कमी आहे म्हणून मी इथं फास्टमध्ये घेतलं. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय, ए पी चा वर्ग बरोबर पी टी चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग, पी टी चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग.
आता एपी 10 दिलंय मग 10 वर्ग, पीटी माझ्याकडे माहिती नाही, पीटी तर आपल्याला काढायची आहे आणि अधिक एटी आपल्याकडे 6 आहे म्हणून 6 वर्ग, 10 वर्ग 100, पीटीचा वर्ग पीटी वर्ग आणि अधिक 6 वर्ग 36, हे 36 भाऊसाहेब अधिक आहे तिकडे आले वजा, मग 100 वजा 36 बरोबर पीटीचा वर्ग, मग पीटीचा वर्ग किती, 100 मधून 36 गेले 64 राहिले, मग इथं लिहू 64, पीटीचा वर्ग 64, मग पीटी किती, 64चं वर्गमूळ 8। आता पीटी आपल्याकडे 8 आहे म्हणजे आपण सांगू शकतो की ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल, 8 अंतरावर असेल। ओके, मग इथं आपण लिहिणार की जीवा वर्तुळ केंद्रापासून, वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर असेल, 8 सेमी अंतरावर असेल। ओके, यस, बाहेर जरा पाऊस पडतोय, त्या पावसाचा आवाज येऊ शकतो, पण त्या पावसाच्या आवाजाकडे दुर्लक्ष द्या आणि माझ्या आवाजाकडे लक्ष द्या। तर इथं स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो, स्क्रीनशॉट मारून झाला की आपण लगेच हा जो तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळूयात। ओके, बघा तिसरा जो प्रश्न आहे इथं काय दिलंय, वर्तुळाचा व्यास 20 सेमी आहे, म्हणजे डीई आपल्याकडे वर्तुळाचा व्यास 20 सेमी, व्यास जर का 20 सेमी असेल, वर्तुळाचा व्यास बरोबर जर का 20 सेमी असेल, तर वर्तुळाची जी त्रिज्या आहे, त्रिज्या किती असणार व्यासाच्या निम्मी, 10 सेमी। ओके, त्रिज्या म्हणजे बघा इथं जी डी सी आहे, या आकृती दिली आहे, या आकृतीमध्ये वर्तुळाचा व्यास 20 सेमी दिला आहे, डी ई बरोबर हा जो डी ई जो आहे तो तुम्हाला किती दिला, 16 सेंटीमीटर, तर सी एफ काढायची। आता त्याच्यासाठी ही वर्तुळाची त्रिज्या आपल्याला किती असेल ते काढावं लागेल, व्यास 20 सेमी, तर त्रिज्या काय झाली, व्यासाच्या निम्मी, त्रिज्या म्हणजे ही जी सी डी आहे ती व्यासाच्या निम्मी म्हणजे 10 सेमी झाली गुणधर्मानुसार। आता मुद्दा असा आहे की आपल्याला इथं डी ई जर का आपल्याकडे दिलेला आहे किती बाबा, डी ई बरोबर आपल्याकडे दिलाय 16 सेमी। ओके, डी ई 16 सेमी दिलंय आणि त्या अनुषंगाने आपल्याला सी एफ काढायचा आहे, पण हा सी एफ वगैरे काढत असताना यांनी सांगितलंय की जे काही गुणधर्म किंवा प्रमेय आहेत ती प्रमेय पण या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला। ओके, जे वापरू आपण इथं सोडवत असताना, मग आपण एक प्रमेय वापरणार, आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट काय पाहिजे आपल्याला, आपल्याकडे वर्तुळाची त्रिज्या ही जी आहे ती किती आहे बाबा, 10 सेमी। ओके, आता आपल्याला डी ई किती दिलेली आहे, टोटल 16 दिले, म्हणजे डी एफ आणि ई एफ एकरूप असणार, मग आपण हे दोघं जण एकरूप दाखवू, मग ते एकरूप दाखवण्यासाठी गुणधर्म कुठला, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो हा गुणधर्म लिहायचा आणि हे दोघं जण एकरूप दाखवायचे। डी ई जर का पूर्ण 16 असेल तर 16 चे 2 समान भाग काय झाले, 8 आणि 8, म्हणजे आपला डी एफ 8 असणार आणि ई एफ 8 असणार। मग आपला जो डी एफ 8 घेऊन तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरून एफ सी काढा, म्हणजे सी एफ काढा। ओके, या ठिकाणी आपण लिहू सी एफ लंब डी ई, सी एफ लंब डी ई आपल्याला दिले। आता इथं आपला गुणधर्म की बाबा केंद्रातून, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर काढलेला लंब जीवेला काय करतो, दुभागतो, काढलेला लंब जीवेस दुभागतो, लंब जीवेस दुभागतो म्हणजे जीवेचे 2 समान भाग करतो। ओके, मग तो जीवेस दुभागतो म्हणून आपण काय करू, पहिला आपण डी एफ काढू, मग डी एफ काढण्यासाठी काय सूत्र रे बाबा, 1/2 डी ई, डी ई, मग आता 1/2 आपला डी ई किती दिला आहे, डी ई आपल्याला दिलेला आहे 16, इथे पण मी लिहिलं आहे 16। आता 2 × 2 = 8 = 16, म्हणजे डी एफ बरोबर आपल्याला 8 आलं, पण फायनली आपल्याला डी एफ नाही काढायचा, डी एफ बरोबर जरी आपल्याकडे 8 आलं असलं तरी आपल्याला फायनली या ठिकाणी डी एफ नाही काढायचा, आपल्याला काय करायचं आहे, सी एफ काढायचा। मग सी एफ काढण्यासाठी आपण काय करू, हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याचा आसरा घेऊयात आणि इथं लिहू काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण सी एफ डी मध्ये, सी एफ डी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या गुणधर्मानुसार, प्रमेयानुसार, सूत्रानुसार, कशानुसार आहे लिहा। ओके, पागो लिहिलं मी शॉर्टकटमध्ये, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र येणार, डी सी चा वर्ग बरोबर सी एफ वर्ग अधिक डी एफ वर्ग, डी सी चा वर्ग बरोबर सी एफ वर्ग अधिक डी एफ चा वर्ग, डी सी ची किंमत किती, 10 आहे, मैथल्या 10 वर्ग अधिक सी एफ काय आपल्याला काढायचं आहे म्हणून सी एफ चा वर्ग आपल्या जागेवर, अधिक डी एफ चा वर्ग, डी एफ 8 आहे म्हणून 8 वर्ग, 10 वर्ग 100 आला, सी एफ चा वर्ग आपल्या जागेवर आणि 8 वर्ग किती येतो, यस बरोबर 64, हे 64 अधिक इकडे आले वजा, 100 वजा 64 बरोबर सी एफ चा वर्ग, 100 मधून 64 गेले किती राहिले, 36, म्हणून सी एफ चा वर्ग बरोबर आपल्याकडे 36 आलं
आणि म्हणजे सी एफ किती 36 चं वर्गमूळ 6 आलं. तर अशा प्रकारे आपण हा सी एफ काढू शकतो. झालेला आहे मित्रांनो आपला सी एफ पण काढून झाला, डी एफ काढायची आवश्यकता होती आपल्याकडे म्हणून डी एफ पण काढला. तर अशा प्रकारे हा सराव संच 35 जो आपला अभ्यास आहे 35व्या दिवसाचा तो सुद्धा झालेला आहे. तर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके यस. तर मित्रांनो आज 35व्या दिवसाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील, या अगोदरचा सगळा अभ्यास जर तुम्हाला पाहायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरचा सगळा अभ्यास जो आहे तो पाहू शकताय. ओके आणि मित्रांनो आता तर थांबूयात, पण पुढे थांबण्यात जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके धन्यवाद.